चंद्रपुर शहर महानगरपालिका की ओर से आयोजित राज्य स्तरीय कुश्ती स्पर्धा का शानदार समापन नाशिक का हर्षवर्धन सदगिर विरोध मुंबई का सतीश भड़तरे इनकी दमदार रोमांचकारी सामने से हुआ। मैट पर की कुश्ती में 10 फरवरी रविवार शाम हुए खुले वजनी गट में मुंबई के सतीश फड़तरेवर ने विजय प्राप्त कर हर्षवर्धन सदगिर ने नाशिक के लिए विजेता पद प्राप्त किया। चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से आयोजित किए जाने वाले महापौर चषक कुश्ती स्पर्धा के सामने बड़े ही उत्साह में संपन्न होते हैं। इस समय 8 फरवरी 10 फरवरी दौरान कुश्ती स्पर्धा कोहिनूर प्रांगण में दर्शकों की उपस्थिति में संपन्न हुई। राज्य भर से इस 2 दिवसीय कुश्ती स्पर्धा के लिए 300 से ऊपर मल्लों ने सहभाग दर्शाया तो हजारों कुश्ती प्रेमियों को रोमांचकारी सामने का अनुभव मिला। इस राज्य स्तरीय कुश्ती स्पर्धा में कोल्हापुर, सांगली, लातूर, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद साथ ही विदर्भ के पुरुष और महिला खिलाड़ी शामिल हुए थे। पुरुष गट में 70 किलो गट में मुंबई का सर्वेश यादव प्रथम होकर, 65 किलो गट में प्रथम लातूर का महेश तातपुरे, 61 किलो गट में प्रथम गोविंद कपाटे, 57 किलो गट में प्रथम राहुल कसारे, 50 किलो गट में प्रथम पंकज पाटिल, 45 किलो गट में प्रथम निखिल चौधरी, 40 किलो गट में प्रथम आकाश गड्डे, 35 किलो गट में प्रथम अभिजीत थानगे विजेता रहे तो महिला गट में 53 किलो गट में अहमदनगर की धनश्री फंड विजेती ठहरी। अन्य गट में 48 किलो गट में प्रथम रेशमा शेख चंद्रपुर, 44 किलो गट में अंजलि श्याम नागपुर, 40 किलो गट में प्रथम प्रियंका भोयर चंद्रपुर, 65 किलो गट में प्रथम वृषाली झंझाड़ भंडारा विजेता रहे। पंच के तौर पर आनंद गायकवाड़, रणवीर सिंह, राहुल रामदास वड़ीचार, शरद टेकुलवार, छगन देव पड़गेलवार, धर्मशील कातकर, सुहास बनकर, अब्दुल फैज काजी, नामदेव राउत, विवेक बुरटकर, शुभांगी मेशराम, श्याम राजूरकर, मुरलीधर टेकुलवार, वैभव पारशिवे, कुणाल वड़ीसार ने काम देखा। इस समय उपस्थित मान्यवर पदाधिकारी पंच निरीक्षक इनका सत्कार किया गया। स्पर्धा विजयी पुरुष मल्ला को महापौर चषक 71,000 रुपए का नगद पारितोषिक और चांदी की गदा, साथ ही महिला विजेता मल्ला को महापौर चषक 35,000 रुपए का नगद पारितोषिक और चांदी की गदा दी गई। इस समय विधायक नाना श्यामकुले, महापौर अंजलि घोटेकर, स्थायी समिति सभापति राहुल पावड़े, उपायुक्त गजानन बोकड़े, नोडल अधिकारी विजय देवड़ीकर, गटनेता वसंत देशमुख, भारतीय पारंपरिक कुश्ती संघ के विदर्भ उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मोहन चौधरी, महानगर पालिका के सभी नगर सेवक, नगर सेविका, अधिकारी, कर्मचारी और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। पुढच्या कृतीला सायली दंडवते आणि प्रतीक्षा देवाजी तयार हा लाल कास्टोम भाग्यश्री फाड़ अहमदनगर विजयी सर्वप्रथम या
आणि ज्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना त्या महानगरपालिकेच्या महापौर सौभाग्यवती अंजलीताई लोटेकर, एक सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी कबड्डी आणि कुस्तीचा आयोजित केला. 1-3 कबड्डी आणि 8-9-10 ही कुस्ती, आणि या कुस्तीमध्ये 287 लोकांनी भाग घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण आलात, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडू मित्र, उत्तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शियम चषकाचे सामने पार पडले आणि जवळपास 47 लाख लोकांनी या शियम चषकामध्ये उद्देश आपल्या देशातले खेळाडू पुढे यावे, अधिक मेडल त्यांनी मिळवावे, खेळाला चालना देण्याचं काम महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण याहून एक अधिक गोष्ट महत्वाची तीही हे ऐतिहासिक असली करणे ऐतिहासिक या दृष्टिकोनातून जे आधी चंद्रपूरला ओळख होती पण कुणी कमी होती, आणि या ठिकाणी ओळख निर्माण करून देण्याचं काम आपले केंद्रीय गृहराज्यमंत्री आदरणीय हंसराज अहिर यांनी देश पातळीवर केले. जगातला सर्वात मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आणला आणि आदरणीय पालकमंत्री ज्याला आम्ही जाणते राजा म्हणतो सुधीर भाऊ मुंबईकर यांच्या ज्या मनातल्या कल्पना आहे हे साकारण्याचं काम आमचे युवा नेतृत्व स्थायी समितीचे अध्यक्ष राहुलजी पावडे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न केला. बंधूंनो, हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासी मुलांचं कर्तृत्व समोर आलं पाहिजे म्हणून 1 फरवरी ते 3 फरवरी आपण कबड्डी सामने याच ग्राउंड वर घेतलं. हे ग्राउंड अतिशय ऐतिहासिक आहे. कोहिनूर तलाव म्हणून हा पहिला प्रसिद्ध होता, पण नंतर हळूहळू या तलावाचं स्वरूप हे मूर्त पावला आणि त्याच्या जागी ग्राउंडची जागा घेतली. आधी मला तुमच्या माहितीसाठी मी सांगते की या ग्राउंडवर दारासिंग रंधावा यांच्या सुद्धा मॅचेस कुस्तीच्या झाल्या. या ठिकाणाहून महाराष्ट्र केसरी रघुनाथजी पवार यांच्याशी मी आत्ताच बोलले, ते त्यांची सुद्धा कुस्ती या ठिकाणी झाली आणि ते महाराष्ट्र केसरी म्हणून झालेले होते. त्याच पद्धतीने माझे आजोबा आदरणीय स्वर्गीय नागाजी ठाकरे जे 1946 मध्ये परिषद झालेली होती त्या परिषदेचे अध्यक्ष ते पहिलवान होते. आणि अशा या ऐतिहासिक कोहिनूर ग्राउंडवर आपण हा कुस्तीचा सामना घेतोय, महापौर चषक कुस्तीचा सामना घेतोय, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आणि अभिमानही वाटतोय. आदरणीय पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी यांनी या ग्राउंडला नवजीवन दिलेलं आहे. आधी हे ग्राउंड अतिशय ओसाड होतं, उदासीन होतं, नागरिक सुद्धा या ग्राउंडवर पाय ठेवायला इकडे यायला महिला पुरुष घाबरत होते, पण जेव्हा भाऊंनी या ग्राउंडला पुनरुज्जीवन देऊन 60 लक्ष रुपये या ग्राउंड साठी दिले तेव्हा हे ग्राउंड स्टेडियमचं रूप या ग्राउंड घेतलं. इथून तिथपर्यंत नजर जर आपण घातली तर अतिशय सुंदर आणि चांगलं ग्राउंड महानगरपालिकेच्या मार्फत या ग्राउंडचं वेगळं आगळं स्वरूप हे झालेलं आहे. आदरणीय भैया देखील या ग्राउंडवर कधी खेळलेले आहे आणि त्यांनी जेव्हा या मैदानाचं भव्य किंवा स्वरूप पाहिलं तर त्यांनाही खूप आनंद झाला. आणि अशा या भव्य मैदानावर आपण महापौर चषक कुस्ती सामने घेतोय. उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातील जे खेळाडू या ठिकाणी येत आहेत त्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन माझा चंद्रपूरचा खेळाडू देखील मोठा झाला पाहिजे, गावभर सगळे शिकले पाहिजे आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय पटलावर माझा महाराष्ट्रातला खेळाडू हा आपलं नाव कमावलं पाहिजे.
या उद्देशाने आपण या ग्राउंडवर कुस्तीचे सामने घेतो.